मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सातबारा कसा समजून घ्यायचा, कसा वाचायचा. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं सातबारा ऑनलाईन कसा काढायचा, ठीक आहे. हा सातबारा आपण ऑनलाईन काढलेला आहे. हा सातबारा आहे, इथे लिहिलं आहे गाव नमुना 7 आणि इथे लिहिलं आहे गाव नमुना 12. दोन्ही मिळून 7-12 म्हणून त्याला सातबारा बोलतात, ठीक आहे. इथे लिहिले अधिकार अभिलेख पत्रक, महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख, नोंदवह्या तयार करणे, सुस्थितीत ठेवणे, नियम 1971 यातील नियम 3, 5, 6 आणि 7. इथे तालुक्याचे नाव लिहिले लांजा, जिल्हा रत्नागिरी. इथे गावाचं नाव लिहिले कोट. गटक्रमांक, जमिनीचा गटक्रमांक 1035. इथे लिहिले भूधारणा पद्धती, भोगवटादार वर्ग. म्हणजे भोगवटादार वर्गामध्ये 3 प्रकार असतात. भोगवटादार वर्ग 1 म्हणजे स्वतःच्या स्वमालकीची 100% मालकीची असलेली जमीन असते, त्याच्यामध्ये कोणाचा सरकारचा कोणाचाही संबंध नसतो, ठीक आहे. आणि भोगवटादार 2 असेल इथे, तर सरकारने कोणत्याही कारणासाठी त्या व्यक्तीला ती जमीन दिलेली असते. जर इथे 2 असेल तर, भोगवटादार वर्ग 2 असेल तर, सरकारने त्या व्यक्तीला कोणत्याही कारणासाठी जमीन त्या व्यक्तीला दिली आहे, ठीक आहे. भोगवटादार वर्ग 3 असेल इथे, तर त्या व्यक्तीला किंवा त्या संस्थेला ती भाडेतत्वावर दिलेली जमीन आहे. उदाहरणार्थ शाळा, हॉस्पिटल अशी सरकारी किंवा इतर भाडेतत्वावर दिलेली जमीन असते, ठीक आहे. त्याच्यानंतर भोगवटादाराचे नाव आणि इथे खाली शेतीचे स्थानिक नाव, जर तुमच्या इथे नाव दिले असेल तरी दिले असेल तुम्ही सातबाऱ्याला, तर इथे नाव असेल घरटण असे नाव आहे इथे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे खाली पाहू शकता जमिनीचे क्षेत्र, हेक्टर. हेक्टर 1 हेक्टर म्हणजे 100 गुंठे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे जमीन कोणत्या प्रकारची आहे, जिरायत, बागायत, तरी, वकस, इतर. तर इथे वर्कस जमीन आहे. एकूण क्षेत्र आहे 0.10 म्हणजे 10 गुंठे जमीन आहे. त्याच्यानंतर पोटखरावा, लागवडीस अयोग्य म्हणजे त्या ठिकाणी कोणतेही उत्पन्न येत नाही, त्या ठिकाणी विहिरी, नाला किंवा घर असेल त्याचा सरकार कोणत्याही फीज वगैरे घेत नाही. एकूण पोट करावा, एकूण आकारणी एवढी वर्षाला आकारणी घेत असते, जुडी किंवा विशेष आकारणी, ठीक आहे. इथे भोगवटादारांची नावं आहेत, प्रत्येक नावाच्या पुढे त्याचे क्षेत्र लिहिलेलं असतं, ठीक आहे. आणि फेफा म्हणजे फेरफार, जसा फाईलमध्ये बदल केला जातो, ह्या व्यक्तीला कोणामुळे जमीन मिळाली त्याचा इथे नंबर असतो, फेफा नंबर. त्यानुसार इथे पूर्ण नोंदी होत असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे खाते क्रमांक असतात. हे खाते क्रमांक 8 मधून इथे खाते क्रमांक आलेले असतात. त्याच्यानंतर कुळाचे नाव, इतर अधिकार आपण दिले असेल तर इथे असू शकतात, किंवा इतर आपल्या बहिणींची नावं असू शकतात. त्याच्यानंतर इथे सूचना लिहिले, या संकेतस्थळावर दर्शवलेली माहिती कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येत नाही, परंतु तुम्ही ती वापरू शकता. याच्यावरती तुम्ही तलाठी किंवा तहसीलदाराचा सही शिक्का घेऊन याची प्रिंटआउट काढून तुम्ही वापरू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर आता पाहणार आहोत आपण गाव नमुना 12. 7 पाहिला, आता 7 गाव नमुना 12 पाहूया. इथे लिहिलं आहे अधिकार अभिलेख पत्रक, महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या तयार करणे, सुस्थितीत ठेवणे, नियम 1971 यातील नियम 29, ठीक आहे. त्यानुसार 7-12 आहे. इथे तालुक्याचे नाव, गावाचे नाव, जिल्ह्याचे नाव, ठीक आहे. त्याच्यानंतर पिकांखाली क्षेत्राचा तपशील, इथे पूर्ण वर्षाचा कोणतं पीक घेतलं जातं, खरीप पीक घेतलं जातं यावर्षी 2013-14 खरीपच पीक घेतलं जात आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे लिहिलं आहे मिश्रणाचा संकेत क्रमांक, जलसिंचन, जलसिंचित, अजलसिंचित, पिकांचे नाव, गटपिके, प्रत्येकखाली क्षेत्र, नंतर निर्बेल पिकाखाली क्षेत्र, पिकांचे नाव, भात,
किती क्षेत्र आहे? 0.0600. ठीक आहे. त्याच्यानंतर निर्वाळ पिकाखाली लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन घरभाट स्वरूप आहे. त्याच्यानंतर पुढे क्षेत्र लिहिलं आहे, जलसिंचनाचे साधन शेरा. त्याच्यानंतर सूचना लिहिले, या संकेतस्थळावर दर्शवलेली माहिती कोणत्याही शासकीय व कायदेशीर बाबीसाठी वापरता येणार नाही, परंतु तुम्ही ते सहीशिक्का घेऊन तलाठ्याकडून वापरू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा. प्लीज सबस्क्राइब टू आवर चॅनल अँड क्लिक ऑन द बेल आयकॉन. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक अँड शेअर. थँक्स फॉर वॉचिंग. Thank you.